त्याच्यामध्ये समंदर राज्यामध्ये जिथे जिथे मोठे हॉस्पिटल आहेत तिथे सॅम्पल कलेक्शन सेंटर आहे, म्हणजे पॅथॉलॉजीचं तोंडही दिसत नाही, तिथे बोर्ड पण दिसत नाही, काय नाही, फक्त कलेक्शन सेंटर आहे. आणि हे कलेक्ट केलेले सॅम्पल कुठल्या लॅबला जातात आणि कुठून रिपोर्ट येतात याचा पण पता नसतो. जबाबदारी फिक्स करण्याच्यासाठी जसं आता भाईंनी सांगितलं की डिजिटल सिग्नेचर वरती एखादा महत्वाचा रिपोर्ट, म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजी, हे तर थोडा ब्लड तपासणी, पण हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट जर कॅन्सर आहे किंवा नाही आहे याचा रिपोर्ट जर तुम्हाला डिजिटल सिग्नेचरनी भेटत असेल तर याच्यात निश्चितपणे शासनाकडनं रेग्युलेटरी अथॉरिटीचं काम कुठेतरी कमी पडतंय असं मला वाटतं. आणि म्हणून आपण एक नाही अनेक कारण असे देता येतील किंवा रिझन देता येतील की जिथे जर रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करायचं काम पडलं तर केवळ बाबा कोणाकडे हे परवाना होता का नव्हता याच्यापेक्षा ती रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करायला माणूसच सापडणार नाही अशी परिस्थिती उद्भवू नये. म्हणून आपली जी 29 जुलै 2021 जी समिती स्थापन झाली आहे, मला असं वाटतं की एखाद्या समितीला काम करण्याच्यासाठी इनफ वेळ आपण आधीच दिलेला आहे. याच्यामध्ये कमीत कमी त्यांनी स्केल्टन तरी आतापर्यंत तयार करून द्यायला पाहिजे होतं. आपण ही लक्षवेधी लागली याचं निमित्त करून आणि याची अपॉर्च्युनिटी घेत ताबडतोब याच्या रेग्युलेटरी अथॉरिटीजच्या गाईडलाईन तयार करणार का हा माझा प्रश्न.